कोकण पापडी एक्सपोचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण पापडीचे अपडेट्स मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी गणेश खामकर. आज मी तुम्हाला एक खूप सुंदर प्लॉट आहे पुन्हा एकदा आमच्या निव्याच्या प्लॉटवरती तुम्हाला मी घेऊन आलो आहे. निव्यामध्ये माझ्याकडे आता हा एक एकरचा प्लॉट आहे, म्हणजे 40 गुंठेचा आपल्याकडे प्लॉट आहे. टोटल ॲक्च्युली 55 गुंठेचा प्लॉट आहे, पण मधनं रोड गेलेले आहेत आपण, म्हणून आम्ही सांगतोय की हा 40 गुंठेचा प्लॉट आपल्याला मिळेल, एक एकरचा प्लॉट आपल्याला मिळेल. तर या प्लॉटमध्ये साधारण 10 ते 12 गुंठेचा पूर्ण टेबल प्लेन प्लॉट आहे, भातशेती प्लॉट आहे. मेन रोडला, गावातला इंटरनल रोड आहे, त्या रोडला टच असलेला आपला हा प्लॉट आहे. आणि आपल्याकडे 10-12 गुंठेचा खालच्या आहे आणि साधारण 28 ते 30 गुंठे असं स्टेप वरती चढणार आपल्याकडे प्लॉट आहे. या दोन प्लॉटमधनं आपला एक छोटासा रोड गेला 12 गुंठे आणि 28-30 गुंठे, समजा 10 गुंठे खालती आणि 10 ते 12 गुंठे खालती आणि 28 ते 30 गुंठे वरच्या साईडला असा, आणि मधनं खालनं एक छोटासा रोड गेला. आपल्या प्लॉटच्या बरोबर ऑपोजिट डिरेक्शनला नदी आहे, जी नदी कायम वाहते इथे. आणि ह्यांना आता पुढे बंधाराचं काम चालू होणार आहे, तर बंधारा झाल्यावरती 12 महिने फुल तुडुंब राहिलेली नदी असणार आहे, पण आता ती वाहती नदी आहे तिथे. तर खूप सुंदर लोकेशन आहे, एकदम वाडीमध्ये गावाच्या ठिकाणी असलेलं हे लोकेशन आहे. चांगला एकदम खूप सुंदर प्लॉट आहे, एकदम 7-12 पण टायटल एकदम क्लिअर असलेला आपला हा प्लॉट आहे. आणि इथनं साधारण देवरुख जे मेन शहर आहे ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे. निवे या गावामध्ये आपला हा प्लॉट आहे. आणि इथनं मार्लेश्वर जे आपलं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, साधारण ते 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही छोटासा आपला इकडे खालच्या साईडला पण आपण फार्म हाऊस बांधू शकतो, किंवा वरच्या साईडला पण आपण आपल्या प्लॉटवरती पण ह्यांना फार्म हाऊस बांधून राहू शकतो. खूप युनिक व्ह्यू आहे, चांगला व्ह्यू असलेलं ठिकाण आहे. आणि गावामध्ये ज्यांना आपल्या छोटासा फार्म हाऊस पाहिजे, तर अशा प्लॉटला नक्की व्हिजिट करा. एकदम रिझनेबल रेटमध्ये आपण हा प्लॉट देतो आहे, या प्लॉटला नक्की व्हिजिट करून हा प्लॉट विकत घ्या. हा समोरून वाडीमध्ये येणारा, गावामध्ये येणारा हा आपला रोड आहे. आणि हा वरती पूर्ण वाडीकडे रोड जातो. लेफ्ट साईडला आपला प्लॉट आणि राईट साईडला असा दोन साईडला डिवाइड झालेला आपला प्लॉट आहे. टोटल 55 गुंठेचा प्लॉट आहे, पण याच्यामध्ये 40 गुंठेचा प्लॉट आपण देतो आहे. स्लाईटली इथे वरती चढतो, इथे मस्त काजूची झाडं आहे, साधारण 40-40 काजूची झाडं आहेत. आणि हा लेफ्ट साईडला आपला प्लॉट आहे, तो पूर्ण टेबल प्लॉट आहे, पूर्ण प्लेन प्लॉट आहे हा. इथे आपण मस्तपैकी आपला फार्म हाऊस बांधू, छोटंसं घर बांधू शकतो इथे. आणि वरच्या साईडला आपण लागवडी करू शकतो, म्हणजे आता जे खालती आपण 5 मळे दिसतात आपल्या, तिथे आपला छोटंसं फार्म हाऊस किंवा घर बांधू शकतो. किंवा इथे मस्त नारळी सुपारीची नंतर कोकमाची झाडं लावून वरच्या साईडला पण आपण चांगला फार्म हाऊस बांधू शकतो. आणि समोर असं नदीचा वाहत्या नदीचा आनंदही घेऊ शकतो, एक खूप सुंदर निसर्गाचं व्ह्यू आहे, अशा त्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. चांगला ॲक्सेस असलेला प्लॉट आहे, 40 गुंठेचा टोटल आपला हा प्लॉट आहे. पूर्ण वस्तीमध्ये आहे, वाडीमध्ये आहे, असा खूप चांगला गावाच्या ठिकाणी असलेला प्लॉट आहे. देवरुख इथनं साधारण 10 किलोमीटर अंतरावरती आहे. मार्लेश्वर एकदम फेमस देवस्थान आहे आपल्या इथलं मार्लेश्वर, तिथे पण साधारण 10 ते 12 किलोमीटरावरती आहे. तर अशा प्लॉटला नक्की व्हिजिट करा आणि प्लॉट विकत घ्या. खूप सुंदर आणि खूप चांगल्या लोकेशनवरती आपला हा प्लॉट आहे, खूप चांगला आपला हा प्लॉट आहे, चांगला वाडीमध्ये वस्तीमध्ये असलेला प्लॉट आहे. तर आम्ही या 40 गुंठेच्या प्लॉटची किंमत 6 लाख रुपये सांगतो, 6 लाख रुपीज तुम्हाला या 40 गुंठेच्या प्लॉटची किंमत सांगतो आहे. या लोकेशनला व्हेरीफाय करायचं असेल तुम्हाला, गुगल लोकेशन, डॉक्युमेंटेशन, फोटोग्राफ्स, अजून डिस्क्रिप्शन व्हेरीफाय करायचं असेल, आणि व्हिडिओ पण तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा एकदा बघायचं असेल, तर माझा www.kokanpropertyexpo.com वरती जावा. तुम्हाला मिनिमम सबस्क्रिप्शन भरून हे जे डॉक्युमेंटेशन, गुगल लोकेशन, फोटोग्राफ्स, अजून सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की माझा कोकण पापडी एक्सपोचे यूट्यूब चॅनल खाली सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल क्लिक करून रेग्युलर कोकण पापडीचे अपडेट्स मिळवा. व माझा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.